नवी मुंबईत सिडकोमध्ये बोगस कर्मचारी घोटाळा, कोट्यवधी रुपयांचा पगार लाटला, कार्मिक विभागातला संशयित अधिकारी फरार, झी 24 तास इन्व्हेस्टिगेशन मध्ये घोटाळ्याचा पर्दाफाश। 15 आमदार बाद होणार, अजित पवार भाजपसोबत जाणार, अंजली दमानी यांचं ट्विट, मंत्रालयातल्या व्यक्तीने माहिती दिल्याचा दावा, तथ्य नसल्याची अजित पवारांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या दोषारोप पत्रात अजित पवारांचं नाव नाही, सूत्रांची माहिती, तर क्लीन चीट मिळालेली नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया। सिल्वर ओकवर शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या चर्चा, मत वेगळी असली तरी एका विचाराने काम व्हावं, शरद पवारांची प्रतिक्रिया। नगर धुळे नाशिकला पुढचे 4 दिवस गारपिटीचा इशारा, उर्वरित राज्यामध्ये हलक्या पावसाचा अंदाज। बोरिवली दहिसर दरम्यान ओव्हरहेड वायर मधील बिघाड दुरुस्त, पश्चिम रेल्वेवरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर। आनंदवारीचा कार्यक्रम जाहीर, 10 जूनला तुकोबारायांच्या तर 11 जूनला माऊलींच्या पालखीचं प्रस्थान। लाल मातीतली कुस्ती म्हणजे झी 24।